इंजिनियर अँड करोना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असे जर नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत प्रायोजित इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे महाराष्ट्रातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी पीक विमा योजना जाहीर झालेली आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020. मित्रांनो, चला तर पाहूया योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. मित्रांनो, हे खूप पीक विमा खूप शेतकऱ्यांसाठी खूप चांगले चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे. तर पाहूया विम्यासाठी कोणते शेतकरी या विम्याचा पात्र आहेत ते आपण याच्यात पाहणार आहोत. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या विम्यासाठी पात्र आहेत. मित्रांनो, पात्रता कशी असणार आहे. कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रकमेतून वजावट करून विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना घोषणा पत्राद्वारे नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 31/7/2020 7 दिवस आधी पर्यंत बँकेला देणे बंधनकारक आहे. अन्यथा बँक कर्जदार शेतकऱ्याचा विमा हप्ता कर्ज रकमेतून वजा करून घेईल. बिगर कर्जदार शेतकरी सदर योजने अंतर्गत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. शेतकरी आपला विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र, सहकारी संस्था, वैयक्तिक ऑनलाइन अर्जाद्वारे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर www.pmfby.gov.in किंवा इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्सच्या कंपनीच्या नजीकच्या कार्यालयात विमा प्रस्ताव सादर करू शकतात. सदर विमा प्रस्तावासोबत शेतकऱ्यांनी आपले बचत खात्याचे पासबुकची एक प्रत, आधार कार्ड, पीक फेरा 7/12 प्रत इत्यादी कागदपत्र सादर करावीत. सदर विमा प्रस्ताव सादर करीत असताना शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्कम सोडून इतर कोणतेही शुल्क देऊ नये. योजनेत समाविष्ट अधिसूचित खरीप पिके. तर मित्रांनो, याच्यात आपण पाहणार की कोणत्या कोणत्या पिकांसाठी ही पीक विमा योजना आहे. तर सर्वप्रथम उडीद, कापूस, नाचणी, मूग, भात, तूर, ज्वारी, सोयाबीन ते इतक्या पिकांसाठी पीक विमा योजना असणार आहे. मित्रांनो, पीक निहाय विमा हप्ता दर. अधिसूचित खरीप पिकांसाठी विमा हप्त्याचा दर 2%, रब्बी पिकांसाठी विमा हप्त्याचा दर 1.5%, नगदी पिकांसाठी विमा हप्त्यांचा दर 5% राहणार आहे. विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, 31 जुलै ही लास्ट डेट आहे, तर याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि जे जिल्ह्यांचे जे आपल्याला ज्यांच्यासाठी ही भरण्यात येणार आहे 7 ते 8 आपल्याकडे जिल्हे आहेत, तर आपल्याला महाराष्ट्रातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्सच्या कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800103549 वर कळविणे आवश्यक राहील. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षण क्षेत्रामध्ये पीक बदलीची सूचना बँकेला विमा नोंदणीच्या अंतिम दिनांक पूर्वी 2 कार्यालयीन दिवस आधी देणे बंधनकारक राहणार आहे. खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी जोखीमेच्या बाबी. पहिलं काय असणार आहे मित्रांनो, जोखीमेच्या बाबी काय असणार आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान,
पिकांचा हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूखंडकलन, दुष्काळ, पावसाळा, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान। मित्रांनो, आपण पाहत आहोत की इथं इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचं कॉर्पोरेट ऑफिस पण इथे, यांचे ऍड्रेस दिलेला आहे, त्यांचं हरियाणामध्ये त्यांचं कॉर्पोरेट, त्यांचा कॉल सेंटर टोल फ्री नंबर पण इथं दिलेला आहे, त्यांची वेबसाईट पण इथं दिलेली, ईमेल आयडी पण दिलेला आहे। तुम्हाला जर काय शंका असतील तर तुम्ही या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता। कृषी विम्यासंदर्भातील अधिक माहितीकरिता भारत सरकारद्वारे निर्मित वेब पोर्टल www.pmfby.gov.in चा संदर्भ घ्यावा। विमाकृत शेतकऱ्यांना विमा पावती पोर्टलवर प्रस्तावाची मंजुरी पासून 7 दिवसांच्या आत पाठवण्यात येईल। विमा आग्रहाची विषय वस्तू आहे, जोखीमेचे घटक, नियम आणि अटींबाबत अधिक माहितीसाठी विक्री पूर्ण होण्यापूर्वी कृपया विक्री पुस्तिका काळजीपूर्वक वाचा। विवादाच्या स्थितीमध्ये इंग्लिश आवृत्ती मान्य राहील। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता। ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रायोजित अंतर्गत ही पीक विमा योजना आहे। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि असे जे शेतकरी तुमचे जे असेल त्यांच्यापर्यंत बी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून ते पण आपला पिकांसाठी पीक विमा फॉर्म भरू शकता। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल।